आज सम्राट अशोक जयंती आणि जयंतीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। मी सर्वप्रथम गायक मंडळी यांचं अभिनंदन करीन की आपण आपल्या गायनाच्या माध्यमातून आपला धम्म सांगितला, सम्राट अशोकाचं कार्य सांगितलं। अशा प्रकारचा कार्यक्रम मी आजपर्यंत तरी बघितला नव्हता, म्हणून आपलं अभिनंदन करतो। सम्राट अशोकांवरती बोलण्यासाठी तिन्ही वक्त्यांना वेळ कमी मिळाला। मागच्या वर्षी बराच वेळ आपण कार्यक्रम केला होता आणि उपस्थिती देखील प्रचंड होती मागच्या वर्षी, परंतु ह्या वर्षी कंटिन्यूअस कार्यक्रम असल्यामुळे आम्ही सगळे 27 तारखेला मुंबईमध्ये आलो, त्याच्यामुळे तेवढा मेसेज लोकांपर्यंत गेला नाही। परंतु मी अभिनंदन करेन तिन्ही वक्त्यांचं, सावंतांचं जे समता सैनिक दलाचे आहेत, लेनिनवरती त्यांचा चांगल्यापैकी अभ्यास आहे, अगदी सम्राट अशोकावरती चांगल्यापैकी बोलतात। जवी पवारांचं खरं म्हणजे आज ऐकायचं होतं, कालच कार्यक्रमामध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की मी सम्राट अशोकावरती भरभरून बोलणार आहे। मौर्यांचं अभिनंदन करेन, ते भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय सदस्य आहेत, आमचे सचिव आहेत, आणि त्यांनी उत्तर भारतातला संपूर्ण इतिहास सांगितला, मौर्या डायनेस्टी सांगितली, आणि देशामध्ये आज चळवळ सुरू झालेली आहे। मी पुऱ्या देशामध्ये जात असतो, लोक बौद्ध धम्माकडे येत आहेत। पोलिसांनी आत्ताच सांगितलेलं आहे की 10 वाजता बंद करणार, त्यांचं देखील सहकार्य आहे की आज आम्हाला इथे कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी परवानगी दिली, त्यांचं देखील अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि पुढच्या वर्षी ह्या अशा कार्यक्रमाच्या आयोजनामधून महाराष्ट्रामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये सम्राट अशोकांची जयंती एवढ्या मोठ्या संख्येने साजरी होत नाही। मी विशेषतः राजस्थान, बिहारमध्ये बघितलं, गुजरातमध्ये आता मौर्याजींनी सांगितलं की मोठ्या संख्येने लोक आता रस्त्यावरती येत आहेत आणि सम्राट अशोकांच्या जयंत्या साजरा करत। आपल्या सगळ्यांना हा मेसेज आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण जयंती मोठ्या संख्येने साजरी करू। आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथेच सांगतो, पुन्हा एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो, सम्राट अशोकांना नतमस्तक होतो।